गडचिरोलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील अनेक गावं, वस्त्या, पाडे जनसंपर्कापासून तुटलेत. अहेरी तालुक्यातून नागपूर आणि चंद्रपूरकडे जाणाऱ्या बसगाड्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं आष्टी इथं रोखण्यात आल्या, त्यामुळे कोल्हापूर नंतर गडचिरोलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झालीये. गडचिरोली तालुक्यात सुमारे 126 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झालीये. रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय. अनेकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरलंय, त्यामुळे गडचिरोली शहरातील काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालीये. 3 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसानं पुन्हा जिल्ह्याला झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. काही नाले आणि नद्यांवरील पुलांवर पाणी चढलंय, त्यामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. दरम्यान सखल भागात असलेल्या शेतांमध्ये देखील पाणी साचलंय.